नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलेवड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी परकर पोलक्याची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। तर याकरता साडी घेतलेली आहे, अस्तर घेतलेलं आहे आणि जो वरचा टॉप आहे त्यासाठी ब्राऊन कलरमध्ये अस्तर आपण घेतलेलं आहे। कापड इथे 4 फोल्डमध्ये ठेवलं, समोरची बाजू ओपन, माझ्याकडची बाजू बंद आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे 15 इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे। 15 इंचावरती मार्किंग आपण याच्यासाठी केली की पूर्ण उंची आपली 14 इंच ठेवायची, 15 इंच मार्किंग केलं। त्यानंतर आता या साईजमध्ये शोल्डरचा जो आहे पूर्ण आपल्याला पार्ट जो घ्यायचा आहे इथे 5 इंच शोल्डरसाठी मार्क केलं। त्यानंतर साधारण 2.25 इंच गळ्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे आपण। त्यानंतर जिथे शोल्डरचं मार्किंग झालं आपलं तिथूनच खाली आपल्याला आमूलसाठी 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे चेस्टचा 4th पार्ट आणि त्यामध्ये लूजिंग द्यायची आहे। तर चेस्टचा 4th पार्ट आहे 6.5 इंच, त्याच्यामध्ये 1/2 इंच लूजिंग देऊन 7 इंचावरती मार्किंग केलं। 1/2 इंच शोल्डर इथे डाऊन करून घेतले आणि इथे तिरकी रेष जी आहे आखून घेतलेली आहे। सर्व साईजमध्ये अशाच पद्धतीने शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर जेवढी गळा रुंदी घेतली आपण तेवढीच आपल्याला त्यानंतर खाली एक मार्किंग करून घ्यायचं आहे 2.25 इंचावरती आणि गळ्याची जी पुढचा गळा आहे त्याची खोली आपण इथे 4 इंच ठेवणार आहोत, 3.5 ते 4 इंच। इथे तुम्हाला हवा तो गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता। तर इथे मी गोलच गळा घेणार आहे कारण जो थंबनेलमध्ये फोटो आहे त्याप्रमाणे ड्रेस जो आहे आपल्याला शिवायचा आहे, म्हणजे समोरच्याची जी रिक्वायरमेंट आहे ती सेम तशीच असल्यामुळे आपण गोल गळा घेणार आहोत। मागच्या गळ्यासाठी साधारण 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे देखील आपल्याला कर्व स्केलचा मदतीने पूर्ण जो आहे गोलाकार देऊन घ्यायचा आहे। यातून काय होतं की गळ्याचे जे आकार आहेत ते खूप छान येतात आणि फिनिशिंग देखील खूप छान बसते। त्यानंतर जो मुंडा आहे त्याचा आकार देऊन घ्यायचा, पुढचा मुंडा आहे 1 इंचावरती, मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि ही स्केल यूज करून आपण मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत। स्केलने आकार दिल्यामुळे कुठेही स्लीव्ज लावताना अडचण येत नाही, त्याचबरोबर घोळ येणं वगैरे हा प्रकार जो आहे येत नाही। तर अशा पद्धतीने मार्किंग झाली। त्यानंतर 5 इंचावरती 4.5 ते 5 इंचावरती खाली वेस्टसाठी मार्किंग करायचं। तर इथे देखील वेस्टचा 4th पार्ट घ्यायचा, वेस्टच्या 4th पार्टसाठी मी इथे 6 ते 6.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। त्यानंतर आता हा जो खालचा भाग आहे तिथे तुम्हाला हिपचा 4th पार्ट घ्यायचा असतो, तर मी इथे 8 इंचावरती मार्किंग करणार आहे, लूजिंग देणार आहे या पार्टमध्ये, प्लस जेवढी पण इथे मार्जिन मिळते तर मला इथे या फॅब्रिकमध्ये 2-2 इंच मार्जिन मिळत आहे, तर 2-2 इंच मार्जिन मी घेऊन दोन्ही लाईन जे आहेत कनेक्ट करून घ्यायचे आहेत, सर्व पॉईंट्स जे आहेत कनेक्ट करून घ्यायचे आहेत, चेस्ट वेस्ट आणि हिप पार्टचा जो पॉईंट आहे तो खालच्या बाजूला अशा पद्धतीने सरळ रेष आखून घ्यायची आणि इथे हलकासा असा गोलाकार देऊन घ्यायचा। तर अशा पद्धतीने मार्किंग आपलं झालं। आता केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे। तर सुरुवातीला कटिंग करताना आपल्याला बॅक आमहोलची कटिंग करायची आहे, म्हणजेच मागचा मुंडा जो आहे त्याची कटिंग करून घ्यायची आणि मागचा गळा याची कटिंग करून दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे। फ्रंट नेकची, फ्रंट आमहोलची कटिंग झाली, दोन्ही पार्ट सेपरेट केले। आता 15 चा भाग घेतलेला आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आहे व्यवस्थित असं। अस्तरचं फॅब्रिक ठेवून अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेणार आहे। जसं अस्तरची कटिंग झाली त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकची देखील आपली इथे कटिंग करून घ्यायची आहे। केलेल्या मार्किंगप्रमाणेच सेम आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। दोन्ही पार्ट्स मी इथे कट करून घेतले, फ्रंट आणि बॅक पार्ट। आता आपल्याला बॉटम पार्टची कटिंग करायची आहे, ज्याला आपण परकर म्हणतो। तर परकरसाठी साडीतून फॅब्रिक मी सेपरेट करून घेतलेलं आहे आणि इथे फॅब्रिक जे आहे मी डबलमध्ये घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। तर इथे 22 इंच साधारण 22.5 म्हणजे साधारण 22.5 इंचाचा जो आहे खालचा बॉटम आपला तयार होईल। आपल्याला परकरची टोटल उंची 24 इंच तयार ठेवायची आहे। 2 इंचाचा बेल्ट लागेल। आता हे फॅब्रिक डबल फोल्डमध्ये आहे आणि याची रुंदी मी किती घेतलेली आहे तर इथे पहा, रुंदी मी दाखवते तुम्हाला। तर इथे साधारण 50 इंच पुढच्या बाजूने आणि 50 इंच मागच्या बाजूने अशा पद्धतीने 2 लेअर, म्हणजे टोटल हा अशा पद्धतीचा एवढा मोठा घेर जो आहे तुम्हाला परकरमध्ये मिळणार। तर हे पार्ट जे आहेत आपण डबलमध्ये कट करून घेतले, त्यामुळे 2 पार्ट्स जे आहेत जॉईन करून घ्यायचे। दोन्ही पार्ट्स जॉईन केल्यानंतर अस्तर देखील त्याच पद्धतीने मी कट करून घेतलं, अस्तरची उंची कमी ठेवली आणि अस्तर जे आहे आपल्याला मेन फॅब्रिकमध्ये अटॅच करून घ्यायचं। त्यानंतर बेल्ट कट करून घेतलेलं आहे, बेल्टला जॉईन करून घेतलं। बेल्टची जी रुंदी आहे साधारण 26 इंच इथे ठेवली, बेल्टची
जी रुंदी 4 इंच आणि लांबी जी आहे 26 इंच ठेवली, अशा पद्धतीने अस्तर अटॅच करून घेतलं बेल्टला. मेन फॅब्रिकमध्ये देखील अस्तर अटॅच करून घेतलं. बेल्ट रेडी करून घेतलेलं आहे आपण. आता हे पहा, अशा पद्धतीने बेल्ट वरच्या बाजूने ठेवायचा, इथे तुम्ही पाहू शकता. आणि एक अंदाज घेत आपल्याला पूर्ण फॅब्रिकच्या ज्या आहेत प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. छान अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत, एकाखाली एक, एकाखाली एक, अशा 1.5 इंच 2 इंच. तुमचं जेवढं जास्त फॅब्रिक असेल तेवढ्या प्लेट्स जास्त येतील. अशा पद्धतीने तुम्हाला प्लेट्स ज्या आहेत त्या अरेंज करायच्या आहेत. प्लेट्स इथं मी बनवून घेतल्या, बेल्ट अटॅच करून फोल्ड करून घेतला. अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने डबल फोल्ड करून घेतला मी बेल्ट. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने परकर जे आहे उलट ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि साधारण 3 इंच हा पार्ट आपला ओपन राहील. त्यानंतर तिथून खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकत्र पकडून आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची. अस्तर जे आहे बॉटमच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने खूप छान घेरदार असा परकर जो आहे आपला इथे तयार झालेला आहे 5 वर्ष वयाच्या मुलीसाठी. इथे तुम्ही पाहू शकता सर्व प्लेटचं डायरेक्शन एकाच बाजूने आलेलं आहे. हे पहा, ही बॅक साईड आहे. आता आपल्याला जो वरचं पोलका आहे त्याची स्टिचिंग करायची आहे. तर इथे मेन फॅब्रिक घेतलं, त्यावरती आता आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. ही जी बाजू आहे फ्रंटची साईड आहे आपली. अशा पद्धतीने अस्तर ठेवून घेतलं दोन्ही बाजूंवरती, फ्रंट आणि बॅक. पिनने सिक्युअर करून घेतलं अस्तर पूर्ण. आता नेक पार्ट स्टिच करून घ्यायचा. नेक पार्ट स्टिच करून मी इथे सरळ करून घेतला. त्यानंतर टॉप स्टिचेस केले आणि फ्रंट पार्टमध्ये लेस जे आहे अटॅच केली. बॅक पार्ट सेंटरच्या बाजूने अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही कट करून इथे आपण स्टिच करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अशा पद्धतीने साडीचा काट घेऊन इथे खालच्या साईडला तुम्ही जी आहे प्लेट्सची जी डिझाईन आहे ती देखील करून घेऊ शकता. जशी थंबनेलमध्ये डिझाईन आहे त्या पद्धतीने, पण थंबनेलमधील जी साडी आहे ती कॉटनची साडी असल्याकारणाने ती प्लेट जी आहे ती अशी व्यवस्थित चोपून बसलेली आहे. त्यामुळे ही प्लेट जी आहे किंवा ही जी बॉर्डर आहे ती व्यवस्थित सेट होत नसल्यामुळे आपण इथे प्लेट जी आहे लावणार नाही. आता आपण इथे पाहू शकतो की आपल्याला स्लीव्सची कटिंग करायची. स्लीव्सची कटिंग करण्यासाठी अस्तरचं फॅब्रिक 4 फोल्डमध्ये ठेवलेलं आहे आणि याची उंची साधारण मी इथे 4 ते 5 इंच उंची घेतलेली आहे. आता साधारण हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे स्लीव्जसाठीचं. 3 इंचावरती आपल्याला पफसाठी मार्क करायचं, त्यानंतर पुढे 5 ते 6 इंच. आणि सेम आता जी स्लीव्ज आहे त्याची तयार उंची आपल्याला 3.5 ते 4 इंच ठेवायची. जेवढा तुमचा दंड घेर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच ॲड करून स्लीव्जची कटिंग करायची आहे. नॉर्मल स्लीव्ज प्लस त्याच्यामध्ये 3 इंच एक्स्ट्रा जे की आपल्याला पफ स्लीव्जसाठी हवं असतं. तर अशा पद्धतीने 3 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं, सरळ रेष आखून घेतली 3 इंचावरती. अशा पद्धतीने त्याचा सेंटर करून घ्यायचा आहे जे 3 इंचाचा बाट आहे त्याचा. तिथून आपल्याला बाहेरच्या बाजूने काय करायचं आहे, स्लीव्जची जी उंची आहे ती मार्क करायची आहे व्यवस्थित दोन्ही. त्यानंतर 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि स्लीव्जचा आकार जो आहे द्यायला सुरुवात करायची आहे. ओपन साईड जी आहे तिथे आपल्याला साधारण 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, 2 ते 2.5 इंचावरती. आणि हे पहा, अशा पद्धतीने मी इथे स्लीव्जचा आकार जो आहे तो देऊन घेतला. सेंटरपासून आपण इथे मार्किंग केलेलं आहे. आणि हा जो 3 इंचाचा भाग येणार आहे आपला, तेवढ्या भागाच्या आपल्या प्लेट्स येणार आहेत, फुगाबाही आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर जेवढा पण तुमचा दंडघेर असणार आहे तेवढं मार्किंग करायचं आहे. पण हे मार्किंग करताना जसं की हे पहा इथे 3 इंच पार्ट आहे तो सोडून आपल्याला मार्किंग करायचं आहे. दंडघेरसाठी तिरकी रेष आखून घ्यायची आणि स्लीव्जची जी आहे मार्किंग आपली इथे झाली. कटिंग करून घेतली मेन फॅब्रिकवरती देखील आणि अस्तरच्या फॅब्रिकवरती देखील. आता अस्तरचं फॅब्रिक जे आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवरती व्यवस्थित असं. त्यानंतर आता जो मधला पार्ट आहे तिथे आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत जे 3 इंचाचा पार्ट आपण मार्क केला होता. तिथे खालच्या बाजूने प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने राहील आणि वरच्या बाजूने विरुद्ध दिशेला प्लेट्सचं डायरेक्शन घ्यायचं आहे. त्यापूर्वी आता आपण फ्रंट पार्टवरती बॅक पार्ट ठेवून घ्यायचे आहे. दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून शोल्डर फिटिंग करून घ्यायचे आहे. शोल्डर फिटिंग करून घेतल्यानंतर स्लीव्ज मी अशा पद्धतीने रेडी करून घेतली. तर हे पहा तुम्ही पाहू शकता सुंदर असा पफ जो आहे इथे तयार झालेला आहे. प्रेस केलं तरीही चालणार आहे. दोन्ही स्लीव्ज अटॅच करून घेतल्या.
दोन्ही स्लीव्ज अटॅच केल्यानंतर जो बॉटम आहे तो देखील मी इथे व्यवस्थित फोल्ड करून स्टिच करून घेतला. दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे. दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवल्यानंतर आता आपल्याला केलेल्या मार्किंगप्रमाणे जी चोळी आहे किंवा जे पोलकं आहे त्याला फिटिंग करून घ्यायची आहे. स्लीव्जपासून आपण फिटिंग करायला सुरुवात करणार आहोत. तर बघा मैत्रिणींना, सुंदर असं परकर पोलकं जे आहे आपल्या इथे तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. जुन्या साडीचा असा रियूज तुम्ही नक्कीच करून पहा.